नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे. वी स्कूलच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मला माहिती आहे की तुम्हा मुलांना प्राणी, पक्षी, झाडं यांच्या कथा आवडतात. म्हणूनच मी अंगणवनातील कथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. अंगणवनातल्या श्रोत्यांना लांबकान्याच्या कथा चांगल्याच आवडत होत्या, पण आज त्या प्राण्यांनी लांबकान्याकडे अगदी हट्टच धरला की आम्हाला हत्तीचीच कथा पाहिजे. मग काय, लांबकान्याने हत्तीची कथा सांगायला सुरुवात केली. गोष्टीचं नाव होतं पिल्ल चालली सर्कसला. तीच गोष्ट आपण आता ऐकूया. लांबकान्याची तिसरी कथा. कथाकथनाचा तिसरा दिवस उजाडला. सगळेजण आजही मोठ्या उत्साहानं आले होते. लंब्या आंब्याच्या आसपासची जागा पशुपक्ष्यांनी तुडुंब भरली होती. पुढं बसलेल्या पिल्लांनी फरमाईश केली, लांबकाने काका, आज हत्तीची गोष्ट पाहिजे. आम्ही हत्ती पाहिलेला नाही. लांबकान्याच्या पोतडीत भरपूर गोष्टी होत्या. त्यानं गोष्ट सुरू केली. माझ्या गोष्टीचं नाव आहे पिल्ल चालली सर्कसला. गोष्ट सुरू झाली. लोटो, पोटो, कोटो, मोटो व छोटो ही पाच हत्तीची पिल्लं दिवसभर दंगा करायची. पाचही जणांना नदीच्या पाण्यात डुंबायला जाम आवडायचं. पाण्यात डुंबट डुंबट लोटो म्हणाला, अरे ऐका, काल शेजारच्या कळपातला फॅटो भेटला होता, एक एक गमती जमती सांगत होता. छोटो लोटोजवळ येऊन म्हणाला, दादा, सांग ना त्याच्या गमती जमती. अरे, ती भावंड परवा गुपचूप एका सर्कशीत जाऊन आली. कुठं आली आहे सर्कस? सर्कस म्हणजे काय? पोटनं चिरक्या आवाजात विचारलं. आपलं हे जंगल संपलं की गाव लागतं ना माणसांचं, त्या गावात आली आहे सर्कस. सर्कशीत खूप खूप माणसं असतात, आपल्यासारखे प्राणी असतात. ते गमती करतात, कसरती करतात, तीच ना सर्कस. हो, बाबा एकदा सांगत नव्हते का मला पाहायची आहे सर्कस? पण बाबा सर्कसचे नाव काढलं की रागवतात, आणि आई पण रागराग करते सर्कसचा. आई बाबा दोघं जण म्हणे एका सर्कशीतून लहानपणीच पळून आलेत असं सांगतात ते. कठीणच आहे मग. त्या फॅटोसारखं आपणही गुपचूप जाऊया सर्कस पाहायला. यावर सर्वांचं एकमत झालं. त्यांनी गुप्त योजना ठरवली. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सगळी पिल्लं आईभोवती जमा झाली. आई, आम्ही आज लवकर नदीवर जातो, पाण्यात डुंबून जरा उशिराच येऊ, लोटो आईला म्हणाला. लोटो, आज काय नदीवर लवकर जायचं काढलंय? पाण्यात डुंबायला आपण सर्वजण रोज दुपारीच जातो ना. आई, आम्हाला खूप वेळ डुंबायला मिळत नाही, तुम्ही लगेच चला चला करता. काय हो बाबा, पिल्लं काय म्हणतायत? पाठवायचं का नदीवर त्यांना इतक्या लवकर? हत्तीचे बारीक डोळे आणखीनच बारीक झाले. थोडा विचार करून हत्ती म्हणाला, जाऊ दे, आत्ता तशी मोठी झालीत ती, अगदी लहान नाही राहिलीत ती. परवानगी मिळताच सगळी पिल्लं हुंदडत नदीच्या रोखांना पळत गेली. पण तिथून लोटोनं गावाकडं जाणारा रस्ता पकडला. त्यानं फॅटोकडून
रस्ता नीट विचारून घेतला होता. सोंडा हलवत बागडत आवाज करत आनंदात धावत पिल्ल निघाली. थोड्या वेळानं सर्कस जवळ येऊन पोचली. सर्कशीच्या आवारात धूमधाम चालू होती. लोटो आणि कंपनी हळूच मागच्या बाजूनं कुंपणातून आत शिरली. एका बाजूला सगळे प्राणी बांधले होते, काही सुटे होते, काही पिंजऱ्यात बंद होते. पोटो एका सिंहाच्या पिंजऱ्यासमोर जाऊन उभा राहिला. सिंहानं आळोखे पिळोखे दिले, उठून उभा राहिला, मान हलवून आयाळ फिसकारली आणि आ ऊ करून सणसणीत गर्जना केली. ती ऐकून पोटो चळाचळा कापायला लागला. त्याला जागेवरच मुती झाली, त्याला काही सुचे ना. इतक्यात लोटोचं लक्ष गेलं. तो पटकन पोटोजवळ आला व सोंडेनं ओढत त्याला बाजूला नेलं. कोण रे तो प्राणी, केवढ्या मोठ्यानं ओरडतो तो. त्याला सिंह म्हणतात, तो पिंजऱ्यात होता म्हणून वाचलास, असा येड्यासारखा कुठंही फिरू नकोस. आपल्या जंगलात कधी दिसला नाही तो. आपलं घनदाट जंगल आहे, हा गवताळ प्रदेशाच्या जंगलात राहतो. मला भीती वाटते, परत जाऊया का जंगलात? अरे अजून कितीतरी मजा बघायची आहे. तू माझ्याजवळ राहा म्हणजे तुला भीती वाटणार नाही. बराच वेळ पाचही पिल्ल सर्कशीच्या मागच्या बाजूच्या आवारात फिरत होती. सर्कसच्या आवारात सर्कशीतल्या लोकांची धावपळ चालू होती. आज रविवार होता म्हणून सकाळचा 10 जादा खेळ लवकरच सुरू होणार होता. त्या धावपळीत सर्कसच्या लोकांचं या पिल्लांकडं लक्ष गेलं नाही. प्रेक्षकांनी तंबू खचाखच भरला होता. तंबूच्या ज्या बाजूनं सर्कस करणारी माणसं कसरतीच्या रिंगणात जात होती, तिथं एका बाजूला कापडी कणात लोंबत होती. त्यातून लोटो आणि कंपनी आत घुसून एकमेकाला खेटून उभी राहिली व गंमत बघू लागली. एवढी माणसं ते पहिल्यांदाच पाहत होते. माणसांच्या वेगवेगळ्या कसरती पाहून पिल्ल थक्कच झाली. विदूषकाची मजाही त्यांना आवडली. सायकलवरच्या कसरती, एकचाकी सायकल, मोटरसायकल हे सगळं पिल्लांना नवीनच होतं. त्यानंतर पोपट आला. त्यानं टेबलावर कितीतरी कसरती करून दाखवल्या. खास त्याच्यासाठी तयार केलेली सायकल त्यानं चालवून दाखवली. माकडांनी तर आगगाडी चालवून दाखवली. त्या गाडीत सगळे लहान प्राणी व पक्षी मजेत बसले होते. वाघोबांनीही मोठ्या पिंजऱ्यात कसरती करून दाखवल्या. आगीच्या चक्रातून उड्या मारल्या, पिरॅमिड करून दाखवले. सिंहांनीही भरपूर कसरती करून दाखवल्या. अस्वलानं नाच केला. पाणघोडा येऊन नुसताच एक फेरी मारून गेला. धावत्या घोड्यांच्या पाठीवर मुलामुलींनी कसरती केल्या. पोटो थोडा घाबरला होता. लोटोची शेपटी सोंडेत धरून लोटोच्या मागून तो सगळे खेळ बघत होता. शेवटी बरेच हत्ती आले. त्यात 5-6 पिल्लंही होती. हत्तींनी खूप करामती केल्या. फुटबॉल खेळला, क्रिकेट खेळून दाखवलं, परेड केली, खास हत्तींसाठी तयार केलेली सायकल चालवून दाखवली. 6 पिल्लांनी गणपतीची पूजा करून दाखवली. प्रेक्षकांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. लोटो, पोटो, कोटो, मोटो व छोटो यांना हा खेळ खूपच आवडला. हा खेळ झाल्यावर सर्कसचे हत्ती पिल्लांसकट त्यांच्या जागेवर जाऊ लागले. ते सगळे लोटो आणि कंपनीच्या जवळूनच गेले. हत्तींना नेणाऱ्या माणसाच्या लक्षात आलं नाही. तो लोटो, पोटो, कोटो, मोटो व छोटोलाही घेऊन जाऊ लागला. आत्ता मात्र लोटो घाबरला, पण हुशारीनं काही आवाज न करता त्यानं सगळ्यांना शांतपणे जायची खूण केली. त्या माणसानं सगळ्या हत्तींना बांधायच्या जागी आणलं. तो इतर हत्तींना बांधत असताना
लोटोना त्यांचं लक्ष नाही हे बघून सगळ्या पिल्लांना खुणवून धूम ठोकली. पाचही जणांनी जंगलाकडे धाव घेतली. सर्कशीत भरती होता होता पिल्ल थोडक्यात बचावली होती. जंगलातून जाताना बांबूंची बेटं दिसली, फळांची व कोवळ्या पानांची झाडं दिसली. तशी पिल्लांना त्यांना भूक लागल्याची जाणीव झाली. मिळेल ती फळं कोवळे बांबू पानं ती खाऊ लागली. लोटोला काळजी वाटू लागली. अरे बाबांनो, इथं वेळ घालवत राहिलात तर जंगलात पोचल्यावर आई बाबांचा सोंडेचा प्रसाद खावा लागेल, लोटोनं सांगितलं. मग सगळ्यांनी भोजन आटोपत घेतलं. पाचही जण नदी किनारी आले. बाबा नदीत डुंबत होते, आई काठावर एरझारा घालत होती. सगळीकडे ती बारकाईनी बघत होती. हत्तीणीनं दोन्ही कान पूर्ण पसरवले होते. तिला पिल्ल आल्याची दुरून चाहूल लागली. पिल्लांनी ओळखलं, आई भलती चिडली आहे. ती खूप चिडली की दोन्ही कान असेच पसरवते हे पिल्लांना माहीत झालं होतं. छोटो आईचा जरा जास्त लाडका होता. लोटोनं छोटोला आईजवळ लोटला. आई खूप भूक लागली आहे, खायला दे ना, लोटोनं लाडात येऊन आईला सांगितलं. डोळे गरागरा फिरवून हत्तीणीनं विचारलं, आधी कुठं गेला होतात सगळे सगळेजणं ते सांगा. इथंच जरा पुढं खेळत होतो. खोटं बोलू नको छोटो. छोटो लगट करायला जवळ आला. त्याला दूर लोटत हत्तीन म्हणाली. ती तरातरा चालत लोटो जवळ आली व त्याला सोंडेनं पाठीवर एक फटका उडत म्हणाली, काय रे तूच ना या सगळ्यांचा म्होरक्या, बोल कुठं नेलं होतं सगळ्यांना. लोटो आता लटपटू लागला, त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. पाचही जणांना हत्तीणीनं रांगेत उभं केलं व म्हणाली, खरं बोलला नाहीत तर इथं असंच उभं राहावं लागेल, काही खायला मिळणार नाहीच. कोटो आता रडायलाच लागला होता. रडवेला होऊन तो म्हणाला, आई मला खूप भूक लागली आहे ग. मग सांग खरं खरं कुठं गेला होतात सगळेजणं. सगळ्यांकडं न पाहता कोटो पुटपुटला, आम्ही सगळेजणं जंगलाजवळच्या गावातली सर्कस पाहायला गेलो होतो. पण आई लोटोला मारू नको, आम्ही सगळेच जणं ठरवून गेलो होतो. सगळ्यांना सर्कस पाहायची होती, उलट लोटोनं आम्हाला सांभाळून आणलं. खरं आहे का रे पिल्लांनो? सगळ्यांनी खरं खरं सांगून टाकलं. हत्तीणीचा राग शांत झाला. परत असं न सांगता माणसांच्या वस्तीत जायचा वेडेपणा करू नका, जीवाला धोका असतो, समजावणीच्या सुरात हत्तीन बोलली. हत्तीणीचे कान नेहमीसारखे झाले. ती शांत स्वरात म्हणाली, बाबांनी तुमच्यासाठी ऊसाची काडकं जमवून आणली आहेत, पलीकडं ठेवली आहेत, जा तिकडं व खा. पिल्लांनी ऊसाच्या काडक्यांवर ताव मारायला सुरुवात केली. गोष्ट संपली. सगळेच जण गोष्टीत रंगून गेले होते. उद्या कथाकथनाचा शेवटचा दिवस होता याची सर्वांना आठवण झाली व त्या हुरहुरीतच सगळेजण आपापल्या घरी गेले. चोरून हत्तीची पिल्लं सर्कस बघून आली आणि त्याचा परिणामही त्यांनी भोगला. श्रोत्यांना वाटलं की कथा तिथे संपली असेल, पण कथा तिथे संपलेली नव्हती. पिल्लं सर्कस पाहून आल्यानंतर एकदम ध्यानधारणाच करायला लागली. त्यांनी केलेल्या त्या ध्यानधारणेचं त्यांना काय फळ मिळालं हे आपण जाणून घेऊया या कथेत. पिल्लांची ध्यानधारणा. लांब कान्याची चौथी कथा. आज लांब कान्याच्या कथाकथनाचा चौथा व शेवटचा दिवस होता. नेहमीप्रमाणे लंबे आंब्याच्या आसपासची इंचनं इंच जागा भरली होती. पुढं बसलेल्या पिल्लांनी मागणी केली,
आज वाघाची गोष्ट हवी. पण लांब कान्या म्हणाला, वाघाची गोष्ट पुन्हा कधीतरी सांगेन. आज मी तुम्हाला कालच्या हत्तींच्या पिल्लांची पुढं घडलेली गोष्ट सांगणार आहे. कथेचं नाव आहे पिल्लांची ध्यानधारणा. गोष्ट सुरू झाली. लोटो, पोटो, कोटो, मोटो व छोटो ही पाच हत्तींची पिल्लं नेहमीप्रमाणे दंगा करण्यात दंग असायची. हत्ती बाबा आणि हत्ती आई कौतुकानं त्यांच्याकडे पाहत असायची. जंगलाचा तो कोपरा नुसता दणानून जायचा. खेळता खेळता जास्त लांब जायचं नाही असं त्यांना आईबाबांनी बजावलं होतं. पिल्लं जवळपासच खेळत असायची. आई, बघ ना हा पोटो, सोंडेनं गवत माझ्या अंगावर उडवतोय, कोटो ओरडत होता. नाही ग आई, आधी कोटोनंच माझ्या अंगावर सोंडेनं जोरानं फुंकून माती उडवली, मग मी का म्हणून ऐकून घेऊ, पोटोनं तक्रार केली. आई, छोटो बघ, माझी ऊसाची काणकी पळवून खातोय, मोटो सांगत होता. पिल्लांची भांडणं सोडवता सोडवता हत्तीणीला जीव नकोसा व्हायचा. हत्ती बाबा बारीक डोळे मिचमचवून हा सगळा गोंधळ बघत मजेत उभा असायचा. हत्ती बाबा, बघा पिल्लं किती सतावत आहेत ते, जरा रागवा बरं त्यांना, हत्तीण वैतागून म्हणायची. चिर्र असा जोरात आवाज करत हत्ती त्याचे कान पसरवायचा व डोळे गरागरा फिरवायचा. सगळी पिल्लं चिडचूप व्हायची, मग शांतता पसरायची. हे चित्र नेहमीचंच होतं. पण गेले 3-4 दिवस हत्तीण अस्वस्थ होती. ती हत्तीला म्हणाली, हत्ती बाबा, तुमच्या काही लक्षात येत आहे का? गेले 3-4 दिवस पिल्लांचा गोंगाट नाही की दंगा नाही की भांडण नाही. किती सुनसुनं वाटतंय, शांततेची सवय नाही. काय झालंय तरी काय या पिल्लांना? हत्ती हसून म्हणाला, हे तुझं बरं आहे, पिल्लांनी दंगा केला तरी चिडायचं आणि आता पिल्लं दंगा करत नाही म्हणून अस्वस्थ व्हायचं. पिल्लांना नाही, तुलाच काहीतरी झालंय बहुतेक. हे पहा, हसण्यावरी या गोष्टी नेऊ नका. तुमचं लक्ष नाही आहे का? गेले 3-4 दिवस पिल्लं नदीपलीकडं जातात, बराच वेळ तिथं थांबतात, नंतर इथं येतात आणि शांत उभी असतात. हे गंभीर नाही का? हत्तीणीनं विचारलं. मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मला तर काही सुचत नाही आहे बुवा. हत्तीनं उलटा हत्तीणीलाच सल्ला मागितला. मला वाटतं पिल्लं नदीपलीकडं जातात, बराच वेळानं ती परत येतात, गुपचूप त्यांच्या पाठीमागं जाऊन ती करतात तरी काय हे पाहून या ना, मग ठरवूया काय करायचं ते, हत्तीणीनं उपाय सुचवला. आपली आज्ञा मला मान्य आहे राणी सरकार, उद्याच तुमची सूचना अंमलात आणतो. गमतीनं पाय किंचित दुमडून सोंड उंचावत हत्ती म्हणाला. दुसऱ्या दिवशी लोटो, पोटो, कोटो, मोटो आणि छोटो दुडूदुडू चालत त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊ लागले. हत्ती सावध झाला. पिल्लं थोडं अंतर पुढं गेल्यावर पिल्लांना कळणार नाही अशा बेतानं हत्ती त्यांच्या मागं गेला. पिल्लं कुठं जातात, काय करतात हे त्यानं बारकाईनं पाहिलं आणि परत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आला. आला तो दान पाय आपटतच. रागानं त्यानं कान केव्हाच फुलवले होते, डोळे लाल लाल झाले होते. रागानं इकडं तिकडं फेऱ्या मारू लागला. हत्तीणीला काहीच कळेना. हत्तीला इतकं संतापायला काय झालं? अहो, नुसता थैथयाट काय करताय? काय झालं ते सांगाल की नुसतेच सोंड आणि पाय आपटत फिरत बसाल? हत्तीणीनं विचारलं. येऊ दे 5-6 जणांना, चांगला समाचार घेतो यांचा. एकेकाला सोंडेनं चोपून काढतो, हत्तीनं रागातच उत्तर दिलं. त्यांनी काय केलं ते तरी सांगाल की नाही? हत्तीणीनं विचारलं. पिल्ला आल्यावर त्यांच्या देखतच सांगतो सगळं, हत्तीनं त्रोटक उत्तर दिलं. बऱ्याच वेळानं 5-6 पिल्लं संतपणे हलत डुलत एकामागं एक परेड करत आली.
हत्तीणीच्या जवळ येऊन उभी राहिली. कारण येतानाच त्यांनी हत्तीबाबा रागानं पाय आपटत एरझारा घालताना पाहिलं होतं. त्यांना समजलं हत्तीबाबा गरम झाले आहेत, पण ते गरम होण्यामागचं कारण त्यांना समजत नव्हतं. हत्तीबाबा गरम झाले की पिल्लं निमूटपणे आईजवळ जाऊन उभी राहायची. पिल्लांना आलेलं पाहून हत्तीबाबानं संतापानंच विचारलं, कुठं गेला होतात इतका वेळ, काय करत होतात, खरं खरं बोला नाहीतर फोडून काढेन एकेकाला. मोरकेपण करत लोटो बोलला, आम्ही जंगलातच तर होतो, नदीपलीकडील मैदानात खेळत होतो. काय खेळत होतात, हत्तीनं विचारलं. गणपती गणपती खेळत होतो. तसा तो खेळ नाही आहे, आम्ही खरोखरच गणपतीची पूजा करत होतो, ध्यानधारणा करत होतो. गेले 3-4 दिवस आम्ही रोज अशी पूजा करतोय, त्यात असं रागवण्यासारखं काय आहे बाबा, नकळत पोटोनं धीटपणे विचारलं. आगाऊपणा करू नको पोटो, कुल्यावर लात मारेन तर आयुष्यभर आठवण काढत राहशील, माहीत नाही, हत्ती संतापून बोलला. मला समजलं नाही, गणपती गणपती म्हणजे काय खेळत होतात, पूजा म्हणजे काय, ध्यानधारणा काय, हा प्रकार काय आहे ते तरी सांगा, हत्तीनीनं मध्येच विचारलं. अगं आई, हा मोटो एका दगडावर टेकून बसतो गणपतीसारखा, आम्ही चौघजणं त्याला पान फुलं वाहतो, त्याला फळांचा नैवेद्य दाखवतो, त्याची पूजा करतो, त्याच्या भोवती प्रदक्षिणा मारतो. जंगलात हळदी कुंकू उदबत्ती मिळत नाही ना, त्यामुळे त्याला हळद कुंकू वाहता येत नाही, उदबत्ती फिरवता येत नाही. मग त्याच्या पुढ्यात उभं राहून डोळे मिटून झुलत झुलत समाधी लावतो, ध्यानधारणा करतो, लोटोनं सांगितलं. हे कुठून डोक्यात खुळूक आलंय, हत्तीबाबानं पुन्हा कान फिसकारून विचारलं. आम्ही 8 दिवसांपूर्वी लपून झपून गेलो होतो ना जंगलाच्या टोकाला असलेल्या गावातली सर्कस पाहायला, आईचा ओरडा नाही का खाल्ला त्यावेळेला. त्या सर्कशीत आमच्यासारखी पिल्लं गणपतीची पूजा करून दाखवत होती, लोकांनी किती टाळ्या वाजवल्या, आम्हालाही ती पूजा खूप आवडली म्हणून आम्ही गणपती पूजा करायला लागलो. छोटो धाडस करून बोलला, गणपतीच्या मूर्तीला आपल्यासारखी सोंड दात व कान आहेत ना, आम्हाला वाटलं हा आपलाही देव आहे. कोटोनही बोलण्याची संधीच घेतली. हत्तीणीच्या डोक्यात आता उजेड पडला आणि हत्तीबरोबर तीही भडकली व म्हणाली, अरे मूर्खांनो, ती माणसं एक विचित्र वागतात, ती वागू दे, पण तुम्ही त्यांच्या भजनी लागलात. एकीकडं आपल्याला देव मानतात, दुसरीकडं त्यांच्या फायद्यासाठी सरकशीत राबवून घेतात. जंगलातली लाकडांचे ओंडके वाहणं, जड वस्तू इकडून तिकडं नेणं, लोकांची वाहतूक करणं, असली कितीतरी कामं ते आपल्याकडून करून घेतात. हत्तीनंही सांगितलं, गणपतीला म्हणजे आपल्याला बुद्धीची देवता म्हणतात, पण स्वतः थोडी बुद्धी कशी वापरत नाहीत. गणपतीला तोंड आपल्यासारखं आहे, पण हातपाय कुणासारखे आहेत हे पाहिलं का तुम्ही, हातपाय माणसासारखे आहेत, कोटोनं उत्तर दिलं. असं कधीतरी शक्य आहे का, तुम्ही लहान आहात, हे तुमचं खेळण्याचं बागडण्याचं शिकण्याचं वय आहे, देव पूजेला कसले लागता त्या माणसांसारखे, हत्तीनं दम दिला. सगळी पिल्लं एकदम चिडीचूप झाली, त्यांनी असा विचारच केला नव्हता. त्यांना हत्तीबाबांचं म्हणणं पटू लागलं. पिल्लं विचार करू लागली आहेत हे पाहून हत्तीनं फरमानच काढलं, उद्यापासून पूजा बिजा सारं बंद, चांगले हुंदडा, मस्ती करा, मजा करा, आणि हो, हत्तीसारखेच राहा, माणूस बनण्याचा प्रयत्न करू नका. गोष्ट संपली. 4 दिवस चालू असलेल्या कथाकथनाचा कार्यक्रमही संपला. शेवटचा दिवस असल्यानं सगळ्यांना हुरहुर वाटत होती. हा कार्यक्रम संपला तरी ठरल्याप्रमाणे संपूर्ण अंगणवनात ठिकठिकाणी लांब कान्याच्या कथाकथनाचे कार्यक्रम बरेच दिवस होत राहिले, कारण गोष्ट सगळ्यांनाच आवडते. या कथा तुम्हाला कशा वाटल्या, त्या आवडल्या का, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर आम्हाला कळवा. वी स्कूलच्या पुढच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात याच पुस्तकातल्या
आणखीन काही कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझ्या कथा तुमच्यासाठी सादर करण्यासाठी वी स्कूलने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून वी स्कूलचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.